आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत. तर फायनली आम्ही मुन्नारमध्ये पोहोचलेलो आहोत. 5 ते 6 तासाच्या प्रवासानंतर आम्ही रिसॉर्टला पोहोचलेलो आहोत. तर हे जे तुम्हाला मी दाखवत आहे हे आहे लेक अँड हिल रिसॉर्ट. म्हणजे आम्ही टूर आणि ट्रॅव्हल्स कंपनीच्या थ्रू आलो होतो, तर त्यांनी आम्हाला हे सजेस्ट केलं होतं, म्हणजे त्यांनीच आम्हाला राहायला हे हॉटेल दिले. तर खूप छान आणि सुंदर असं हॉटेल आहे, पूर्ण निसर्गाच्या सान्निध्यात आहे. हे तुम्ही बघू शकता, पूर्ण आजूबाजूला हे झाडीच आहेत आणि थंड वातावरण होतं खूप. आम्ही साधारण फेबमध्ये गेलो होतो, त्याच्यामुळे खूप थंडी पण होती थोडी. आणि हे तलाव वगैरे हे खूप छान आणि सुंदर वाटत होते इथे रात्रीच्या वेळी, आणि खूप शांत पण वाटत होतं. जर तुम्ही फॅमिलीसोबत आला असाल, तुम्हाला रो हाऊसेस टाईपचे 5-6 रूमचं कॉटेज असतं, ते सुद्धा तुम्हाला ते अवेलेबल करून देतात. हे अशा प्रकारचं पूर्ण रूम तुम्हाला अवेलेबल आहे, आणि स्विमिंग पूलसुद्धा तिथे अवेलेबल आहे. आणि कॅफेटेरिया पण खूप छान आणि सुंदर आहे, इथे व्हेज आणि नॉनव्हेज पूर्ण अवेलेबल असतं, आणि इथे बफे सिस्टीम असते. अनलिमिटेड फूड तुम्हाला ते प्रोव्हाइड करतात, आणि रात्रीच्या वेळी म्युझिक सिस्टीम आणि बॉनफायरसुद्धा ते अवेलेबल करून देतात, जेणेकरून तुम्हाला एकदम शांत आणि एकदम स्ट्रेस फ्री खूप निवांत वाटेल तिथे. आणि सकाळी ब्रेकफास्ट करून आता आम्ही निघालो आहोत रोज गार्डन पाहायला. केरळमध्ये रस्ते आणि शहर वगैरे खूप स्वच्छ आहे. जेव्हा पण तुम्ही केरळमध्ये एंटर करता तेव्हा तुम्हाला हेच दिसेल की रस्त्यावरती खूप गर्दी पण खूप कमी दिसेल, कारण इथली लोकसंख्या पण खूप कमी आहे, आणि चारी बाजूने हिरवीगार झाडी आणि रस्ते पण खूप छान आणि सुंदर दिसतील तुम्हाला. आणि भरपूर हिरवेगार जंगल आणि थोड्याशा डोंगराळ, थोडासा इथला भाग जो आहे तो डोंगराळ आहे, म्हणजे घाटाचा रस्ता आहे. जर तुम्ही केरळमध्ये येण्याचे ठरवलं असेल किंवा केरळबद्दल तुम्हाला जर थोडं जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आपण जात आहोत फ्लावर गार्डनला, जे की मुन्नारमध्ये आहे आणि केरळमध्ये खूप प्रसिद्ध गार्डन आहे. त्याला रोज फ्लावर गार्डन असं पण म्हटलं जातं, आणि याचा टायमिंग सकाळी 10 ते संध्याकाळी 5 पर्यंतच आहे. आतमध्ये जाण्यासाठी एंट्री फीस आहे, एंट्री फीस प्रत्येकाला 100 रुपये आहे, पर पर्सन 100 रुपये आहे. जर तुमची स्वतःचा कॅमेरा असेल तर ते गॅजेटचे पैसे ते एक्स्ट्रा लावतात तुमच्यासाठी. तर आमच्याकडे कॅमेरा होता, त्याच्यामुळे आम्ही एक्स्ट्रा पैसे पे करून एंट्री केली. तुम्हाला इथे काही लिमिटेशन्स नाही आहेत की 1 तास 2 तास असं स्पेसिफिक टाईममध्येच तुम्हाला इथे थांबावं लागेल, तुम्ही कितीही वेळ इथे तुम्ही थांबू शकता. संध्याकाळी 5 वाजेपर्यंत जरी तुम्ही थांबलात तरी काहीच प्रॉब्लेम नाही आहे. इथे गार्डनमध्ये येऊन खूप छान आणि फ्रेश वाटते. ही झाडे असोत किंवा फुले किंवा रोप, त्यांना तिथे पोस्ट केलेले आहे, इतकेच नाही तर त्यांची नावे देखील त्यांनी समोर लावलेली आहेत, म्हणजे ते कुठल्या प्रकारचं रोप आहे, कुठल्या प्रकारचं झाड आहे, असे वेगवेगळी इन्फॉर्मेशनसुद्धा त्यांनी तिथे पोस्टरवर लिहून तिथे पोस्ट केलेली आहे. कोणत्याही प्रकारचं इनडोअर किंवा आउटडोअर प्लांट जे आहे त्याची तुम्हाला इथे पूर्ण माहिती मिळू शकते. जर तुम्ही केरळच्या आसपास इथे राहत असाल, तुम्हाला जर फोटोशूट वगैरे करायचं असेल किंवा प्री वेडिंगचं फोटोशूट करायचं असेल, बाकी फोटोशूट करायचं असेल, तर तुम्हाला हे ठिकाण खूप बेस्ट आहे. इथे फोटोशूटसाठी सुद्धा अवेलेबल आहे, ते अवेलेबल करून देतात ते तुम्हाला फोटोशूटसाठी. तुम्हाला त्यांचं जे काही अमाऊंट एंट्री फीस जे आहे ते तुम्हाला पे करायचे आहे, आणि तुम्ही इथे फोटोशूट करू शकता. स्वतःचा कॅमेरा असेल तर बेस्टच, आणि इथे बाकीचे फोटोग्राफरसुद्धा अवेलेबल असतात. आम्ही आमचा स्वतःचा कॅमेरा नेला होता, त्याच्यामुळे आम्ही स्वतःच इथे आमचे फोटोशूट केलेला आहे. तर मी तुम्हाला दाखवते, खूप छान आणि सुंदर फोटोशूट आम्ही केलेलं आहे इथे, कारण हे लोकेशनच इतकं बेस्ट आहे की तुम्हाला फोटोशूट केल्याशिवाय राहणार नाही.
मुन्नारमधील नेक्स्ट ठिकाण आहे चहाची बाग टी प्लांटेशन, जे की खूप सुंदर आहे. तर आम्ही आता सध्या तिकडे निघालो आहोत रोज गार्डन पाहून. तर जाता जाता मध्येच आम्ही नाश्त्याला थांबलो होतो एका हॉटेलमध्ये. तर तिथून निघताना मध्येच आमची गाडी बंद पडली. तर खूप वेळ झाला, म्हणजे कंटिन्यू 2 ते 3 तास आम्ही तिथे वेट करत होतो, पण गाडी काही स्टार्ट नाही झाली. पण नंतर त्यांनी आम्हाला इमर्जन्सीमध्ये ॲटो बुक करून दिला, कारण दुसरी गाडी येईपर्यंत अजून 2-3 तास लागणार होते. त्याच्यामुळे आम्ही म्हटलं त्यांना की आम्हाला ॲटोच बुक करून द्या. मग त्यांनी आम्हाला ॲटो बुक करून दिला आणि आम्ही आता निघालो होतो टी प्लांटेशनकडे. कारमध्ये जास्तीत जास्त तुम्हाला चहाचे मळेच पाहायला भेटतील. आणि मेन म्हणजे जे तुम्ही चहाचे मळे पाहतात हे पूर्ण टाटा समूह उद्योगाचंच आहे. तर इथे तुम्हाला भरपूर शॉप भेटतील. त्या शॉपमध्येही तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे मसाला चहा किंवा आपले जे विलायची चहा, असे वेगवेगळ्या प्रकारचे चहा तुम्हाला बघायला भेटतील. इथे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता खूप छान आणि सुंदर निसर्ग वाटत होता. हे पूर्ण जे एरिया आहे तो पूर्ण चहाचा मळ्यांचाच आहे. तर इथे तुम्ही मध्ये जर तुम्हाला फोटोशूट करायचं असेल तर तुम्ही बहुतेक तिथे अलाउड नाही आहे. जर तुम्हाला जायचं असेल तर तुम्हाला तिथे येणं फीस द्यावी लागेल. आणि फीस देऊन तुम्ही काही लिमिटेड कालावधी असतो त्यांचा, किंवा 1 तास किंवा 1/2 तास असं काहीतरी कालावधी आहे. त्याच्यामध्येच तुम्ही मध्ये जाऊन फोटोशूट करू शकता. माझ्याकडे खूप वेगवेगळ्या प्रकारचे चहा अवेलेबल आहेत. जर तुम्हाला पाहिजे असेल तर इन्स्टावरती DM करा, मी तुम्हाला डिलिव्हरी करेल घरपोच. प्लांटेशनपासून आम्ही नेक्स्ट नंतर निघालो होतो मटुपत्ती डॅम आणि नंतर इको पॉईंट आहे, जे की साधारण 4 ते 5 किलोमीटर अंतरावर आहे तिथून टी प्लांटेशनपासून. तर आता आम्ही तिकडे निघालो आहोत.
तर इको हा आहे इको पॉईंट. इथेही तुम्हाला एंट्री फीस द्यावी लागते. पर पर्सन 30 रुपये आहे इथे तुम्हाला एंट्री फीस. आणि जर तुमच्यासोबत लहान मूल असेल तर त्याला 15 रुपये आहे. हाही मुन्नारमधील इको पॉईंट तुम्हाला पाहण्यासारखा आहे. असा होता आमचा मुन्नारमधील सेकंड डे. तर नेक्स्ट पार्टमध्ये मी तुम्हाला थर्ड आणि फोर्थ डेसुद्धा एक्सप्लोर करणार आहे, कारण सध्या व्हिडिओ खूप मोठा होत आहे. तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.